तब्बल 4 वर्षांनी राज ठाकरे गेले मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या सोबत सव्वा तास चर्चा, कौटुंबिक कारणामुळे भेट झाल्याच्या तर्कवितर्कांना उधाण। नाही, ही गोष्ट खरी आहे की ठाकरे कुटुंबाचा कुठल्याही विषय आला तर राज ठाकरे साहेबांना कित्येक वेळा अस्वस्थ झालेले मी पाहिलेले। कुटुंबाशी निगडीत काहीही असेल तरी राज ठाकरे अस्वस्थ होतात, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक, विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी, विधानसभेमध्ये सुद्धा गदारोळ, रावते आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी। पुढचे आदेश येईपर्यंत आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावायचा नाही, मुंबई हायकोर्टानं व्यक्त केला संताप, प्रकाश आंबेडकरांना फटकारलं। एकनाथ खडसे भाजपवर नाराज, आमदारांच्या बैठकीमधून बाहेर पडले, बोलू न दिल्यामुळे नाराजी। पुण्यात बालेवाडीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 13 मजुरांपैकी 9 जणांचा मृत्यू, इमारतीचे वरचे 4 माळे बेकायदेशीर। मुंबईतल्या आदर्श इमारतीचा ताबा घेण्यासाठी लष्करी अधिकारी घटनेच्या ठिकाणी, इमारतीला पूर्णपणे रिकाम करण्यात येत आहे। आणि आज जागतिक व्याघ्र दिन, नागझिऱ्यामधल्या जय आणि वीरू या वाघांसह आणखी काही वाघ बेपत्ता, जगभरामध्ये वाघांच्या संवर्धनाचं मोठं आव्हान,